नमस्कार मंडळी, मी आपला ट्रॅव्हल भिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल भिडूच्या एका नव्या भागात। आज आहे 28 ऑक्टोबर आणि आज आम्ही चाललोय सापुतारेला आणि आमच्याबरोबर कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे कळेलच। तर मग चला सापुतारेला। तर आता सकाळचे 8:10 झाले आहेत, आम्ही कल्याणला गॅस भरलाय आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय। आता बघूया पुढचं गॅस स्टेशन कुठे मिळतंय ते। ॲक्च्युली आज थोडा आम्हाला उशीरच झाला, 6 निघायचं प्लॅनिंग होतं पण घरचं सगळं आटोपेपर्यंत 7 आम्हाला। या ट्रीपची विशेष गोष्ट म्हणजे आम्ही चौघेही यावेळेला पहिल्यांदा मुलांना न घेता जातो आहे। मुलांशिवाय ही आमची पहिली टूर आहे। मुलं मोठी झाली, आता टोप्या लावायला लागलेत आम्हाला। कॉलेजमध्ये जायचं आहे, काम आहे, प्रोजेक्ट आहे असं अशोकने आम्हाला सांगितलं खोटंखोटं आणि घरीच बसला आहे तो। आता बरोबर सकाळचे 8:30 आहेत, आम्ही पडघा टोलनाका क्रॉस केलेला आहे, दोन्ही मॅडम झोपलेल्या आहेत। आज आमच्याबरोबर आहेत माझे साडू प्रशांत सकपाळ आणि रेशमाची बहीण आहे मधू। आपण तापळ्याला गेलो होतो ना, त्या ब्लॉगमध्ये हे होते, दोघी झोपले आहेत, सकाळी काम करून दमले आहेत, थोडंसं फार लवकर उठल्या होत्या, जेवण वगैरे करून सगळं निघालो आहे आम्ही, कारण मुलं घरी आहेत ना। कसारा घाट स्टार्ट झाला होता। आता सिंगल रोड आहे, अपोजिट लेन आहे ना, दुसरीकडून येते, सेपरेशन केलं आहे। अजून 41 झालेली आहेत, कसारा घाट संपलेला आहे आणि बहुतेक आम्ही अर्ध्या तासात तसं नाशिकला पोहोचू। बघू मग नाश्ता वगैरे काय करायचं, काय अजून झोपलेलेच आहे ते, त्यांना झोपून राहू दे, नाश्ता करायचा आहे। किसा
जागा पण अगदी मस्त दिसतो. नऊ अजून 50 मिनिटं झालेली आहेत. आम्ही खोटी टोल नाका क्रॉस करतोय. आता बघूया अजून किती वेळ लागतोय तो नाशिकला पोहोचायला. आणि आता थोडं आमचा प्लॅनमध्ये चेंज होतोय. बघूया आता वणीला जायचं का नाही. सप्तशृंगी देवीला जायचं म्हणतात आहे. नॉर्मली सापुतारेला जाताना आपण वणीला जातोच. आता काय आमच्याकडे दोनच दिवस आहे. आम्ही ॲक्च्युली कालच निघणार होतो. आता मुलांचे कॉलेज आणि हे ते काही ना काहीतरी काम निघतं म्हणून मी आम्ही आज निघालो आहे. तर बघूया आता मॅडम सगळे झोपलेले आहेत काय म्हणतात आहे. वडीला जायचं का. हा जो रोड दिसतोय हा राईट घेतला तर आपण शिर्डीला पोहोचतो. बगळे बिगळे आहेत बसले. कमळ आहेत काय का बगळे आहेत. सगळे कमळ आहेत ना ते. मी आपलं लक्ष देत नाही पटकन जास्त मारले. मला वाटलं बगळे वगैरे आहेत की काय पाण्यात. किती कमळ आहेत ना. गरबाना कसं दिसतंय पण व्हाईटच आहेत सगळे. हां आता काय काय ठिकाणी पिंक असतात मस्त. आता पावणे 11 वाजलेले आहेत. आम्ही दिंडोरी वणी रोडला लागलेलो आहोत. हॉटेल वाडा हे नाव वाचून मला स्वर्गीय निळू फुले यांचा डायलॉग आठवला. बाई वाड्यावर या. आम्ही मस्तपैकी गरमागरम कांदा भजीचा आनंद घेतला. काहीतरी वेगळं खायचं म्हणून मी आलू पराठा मागितला होता. पण आलू पराठा हा आलू पराठाच्या नावाला अगदी कलंक ठरला. मैद्याचा पराठा होता आणि अगदी नावालासुद्धा भाजी नव्हती आतमध्ये. तर नमस्कार मित्रांनो. आता सकाळचे वाजलेले आहेत 12:15 आणि आम्ही हॉटेल वाडा इथे ब्रेकफास्ट केलेलं आहे. आणि आत्ता आम्ही इथून निघू वणीला. आता हॉटेलवाल्याने सांगितलं आहे तरी वणीला 1.5 तास झाली तुमच्या दर्शनाला. लाईन असेल, गर्दी आहे कारण वॅकेशन आहेत. तर मग बघूया. आणि वणीला एक गोष्ट आहे की रोपवे पण आहे चढण्यासाठी. जर जास्त वेटिंग असेल रोपवेला तर आम्ही सरळ चालतच जाऊ पायऱ्यांनी. तर मग चला आता भेटूया वणीला. सप्तशृंगी माते की जय. चलो वणी चला. ऑन द वे मला हे मिनी कास पटर दिसलं त्यामुळे मला राहावलंच नाही. मी उतरलो गाडीतून एकटा आणि थोडंसं फोटो सेशन केलं. छान भगव्या रंगाची फुलं होती झेंडूसारखी आणि अख्खा परिसर अगदी त्या फुलांनी भगवामय झालेला होता. या सापुतारा रोडवरून एक राईट जातो वणीच्या दिशेने. किती वेळ आहे अजून माहीत नाही पण वणीला जायला अजून तासभर तरी लागेल. नुसतं आजूबाजूला द्राक्षाच्या बागा आहेत. बस चांगला रोड संपला इथेच. एवढाच रोड आहे. जाताना आम्हाला हे सुंदर असे ओझरखेड डॅम आणि जलाशय दिसले. मग आम्ही इथे थोडा वेळ थांबायचं ठरवले.
मस्तपैकी थांबलो आणि लाल तिखट मसाला मीठ लावलेले मस्तपैकी पेरू खाल्ले, थोडा फोटो सेशन केलं आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला. आयन पण बोलला माहित आहे का, मला कम्प्युटरचा पासवर्ड नाही देत असेल तर मी पण येतो म्हणून. म्हटलं चल श्रियाला पण घेतो आम्ही. आता नाही बोलतो, नाही तुम्ही कम्प्युटरचा पासवर्ड द्या, मी नाही येत, तुम्ही जा. मस्त रस्ता आहे ना, बघ ना रस्ता बघा कसा वर खाली वर खाली, समोर डोंगर बघ, आई ला काय सीन आहे बघ. साठी आपल्याला एक तो गाईड घ्यायचा आहे. बरोबर आहे, हा सर काय तिथे लिहिले, क्रांती सूर्य बिरसा मुंडा चौक, बिरसा मुंडा चौक सप्तशृंगी गड इकडे. हा समोर तो समोर, हा समोर दिसतोय तोच सप्तशृंगी गड असेल. आता बरोबर 1 वाजलेला आहे आणि आम्ही सापुतारा रोड वरून राईट मारलेला आहे. इथून आता पाऊण तास दाखवत आहे, डिस्टन्स कमी आहे पण बहुतेक सगळा घाट रोड आहे त्यामुळे पाऊण तास दाखवत आहे. पाऊण तास जायला परत आणि पाऊण तास यायला. आता वाटेवरती आम्हाला हा एक पिवळ्या आणि केसरी रंगाच्या झेंडूचा मळाच दिसला आम्हाला. मग काय, राहावलंच नाही ना, उतरलो आम्ही आणि मळ्यात जाऊन परत फोटो सेशन केलं. हे आहे गडाच्या पायथ्याशी असलेले सप्तशृंगी देवीचे प्रवेशद्वार.
हा रोड तर अगदी छान आहेच, पण आजूबाजूचे निसर्ग सौंदर्यही अगदी पाहण्यासारखे आहे। आणि ह्या डोंगरातून आणि घाटमाथ्यावरून हा जो रस्ता जातो त्याचेही सौंदर्य अधिकच खुलून दिसते। आम्हाला वाटलं की एक दोन तासात आम्हाला दर्शन मिळेल, पण आम्हाला इथल्या गर्दीची अजिबात कल्पना नव्हती। देवळाच्या 5 किलोमीटर आधीपासूनच ट्रॅफिकला इथे सुरुवात झालेली होती। आम्ही थांबून थांबून हळूहळू पुढे सरकत होतो। एकतर आज होता शुक्रवार म्हणजे देवीचा वार आणि त्यात दिवाळी वॅकेशन, त्यामुळे गर्दी अधिकच होती। तरी आम्ही पुढे जायचे ठरवले। शेवटी एका पॉइंटला कंटाळून गाडी रोडच्या बाजूला व्यवस्थित पार्क करून आम्ही देवळापर्यंत पायी चालत जायचे ठरवले। आता इथपर्यंत आलोच आहोत तर अगदी पायथ्यापाशी तर जाऊया, आईचा डोंगर तर बघून घेऊया। जवळजवळ अर्ध्या तासाच्या पायी प्रवासानंतर आम्ही देवळाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि बघतो तर काय, ही प्रचंड गर्दी। जर आम्ही रांगेत उभे राहिलो असतो तर आम्हाला जवळपास 8 ते 10 तास तरी गेले असते दर्शनाला, त्यामुळे आम्ही खालूनच नमस्कार करायचे ठरवले। हाच तो वणीच्या सप्तशृंगी आईचा डोंगर आणि आपण समोरच रोपवेच्या केबल कार पाहू शकता, त्यालाही प्रचंड प्रमाणात वेटिंग होती आणि पायऱ्यावरची रांग तर सरकतही नव्हती। तर मित्रांनो, आता 3:55 म्हणजे जवळजवळ 4 वाजलेले आहेत। आम्ही गडाच्या पायथ्यापासूनच देवीचं दर्शन घेतलं, मजबूत गर्दी होती, 8-10 तास लागले असते दर्शनाला। आता 4 वाजलेत, आता बघूया कुठे काय आपल्याला थारा मिळतोय का, आता परत घरी जायला लागेल। आता रस्ता उतरतोय गडाचा, मला कॅमेरामध्ये दिसतंय की माहीत नाही, समोरचा त्या डोंगरावरचा पण रस्ता दिसतोय बघा, म्हणजे हा रस्ता तर महाबळेश्वर पेक्षाही सुंदर आहे।
डाव्या बाजूला बघा, त्या डोंगरावरचा रस्ता पूर्ण दिसतोय, गाड्या दिसतात आहे. समोर बघा डोंगराचे छान छान शेप्स दिसतात आहे. ते सेल्फी पॉइंट आहे. आता पुढे थांबायचं आहे का सेल्फी पॉइंटला? थांबूया. समोर दिसतोय ते सेल्फी पॉइंट आहे. उलटू गर्दी आहे, मस्त पैकी दिसतंय. तर मित्रांनो, आता दुपारचे 4:21 झालेली आहेत आणि आम्ही सप्तशृंगीगड उतरलेलो आहोत. जर तुम्हाला आमचा हा सप्तशृंगीगडाचा प्रवास आवडला असेल तर कृपया आपले चॅनल ट्रॅव्हल भिडूला जरूर सबस्क्राईब करा आणि आपले मित्र आणि कुटुंब यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल भिडू. टिल देन, बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल भिडू अँड कीप वॉचिंग आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.